आज आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं घंटानाद आंदोलन केलेलं आहे. याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, केंद्र सरकारनं देशामध्ये सर्व राज्यांमध्ये बंदरं खुल्या करायच्या सूचना दिल्या आहेत, परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक मंदिरं खुली केलेली नाही. तरी या पाठीमागं आम्हा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यांचा हा उद्देश आहे की आज मंदिरावर अवलंबून असणारे सगळे जे मंदिरावर ज्यांचे रोजीरोटी अवलंबून आहे, त्यात फुल विक्रेते असू द्या, हार विक्रेते असू द्या, तसेच देवासाठी लागणारा हळदी कुंकू जे काय साहित्य विक्रेते असू द्या, पेढे विक्रेते असू द्या, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि सातत्यानं गेले 5 महिने झालं, जे आज भाविकगण आहेत, भक्तगण आहेत, त्यांना बाहेरून सुद्धा मंदिरामध्ये दर्शन घेता येईना झालंय. त्यासाठी केंद्र सरकारनं देशामधली सगळी मंदिरं खुली करायचा निर्णय घेतला, परंतु आपल्या या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं जाणीवपूर्वक मंदिरं बंद ठेवलेली आहे. तर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मंदिरांसमोर भाजपच्या वतीनं आज घंटानाद आंदोलन आम्ही करतोय. हे प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन आहे. या आंदोलनानंतर जर सरकारला जाग आली नाही तर भाजप तीव्र आंदोलन, म्हणजे आज कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायची भाजपची तयारी आहे आणि भाजप तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे.